देशविदेशातील अनेक मल्लांना ज्यांनी आसमान दाखवलं कुस्तीच्या विकासासाठी ज्यांनी उभी हयात खर्ची घातली ते महान भारत केसरी पैलवान दादू चौगुले यांनी आज अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं कुस्ती क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे कुस्ती विश्वात ज्यांचं नाव दबदबा मानले जातं त्यापैकी एक म्हणजे दादू चौगुले लाल मातीतून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी कुस्तीशी नाळ कायम ठेवली बदलत्या प्रवाहानुसार कुस्तीच्या विकासासाठी झटणाऱ्या हे हिंद महान भारत केसरी दादू चौगुले यांचं आज कोल्हापुरात हृदयविकाराच्या आजारानं खाजगी रुग्णालयात निधन झालं निधनासमयी त्यांचं वय चौऱ्याहत्तर वर्ष होतं राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाड या छोट्याशा गावातील पैलवान दादू चौगुले यांनी वयाच्या दहाव्या वर्षीच कुस्तीच्या आखाड्यात पाय रोवले वस्ताद गणपतराव आंदळकर यांच्याकडून कुस्तीचे डावपेच शिकले बघता बघता या पठ्ठ्यानं महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा तयार केला देशविदेशातील अनेक मल्लांना त्यांनी आसमान दाखवलं मिळालेल्या संधीचं सोनं करत कोल्हापूरचा जरी पटका सर्वत्र मानानं फडकत ठेवला महान भारत केसरी रुस्तम ए हिंद या मानाच्या गदाही पटकावल्या आखाड्यातून बाहेर पडल्यानंतरही कुस्तीच्या वाढीसाठी सक्रिय राहिले कोल्हापुरातील राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक मल्ल त्यांनी मेहनतीनं घडवले त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारत सरकारनं मानाचा मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारानं त्यांना गौरवलं गेले काही दिवस ते हृदयविकाराच्या आजारानं त्रस्त होते कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या या निधनानंतर क्रीडा क्षेत्राबरोबरच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे